आज आपण एकदम सर्वात सोपा असा पायनॅपल स्लाइस केक बनवणार आहोत. तोही रव्याचा रवा स्लाइस केक. खूप यम्मी आणि टेस्टी असा हा स्लाइस केक झाला आहे. एकदम सॉफ्ट आहे. बघा, कट करतानाच तुम्हाला समजत असेल केक किती सॉफ्ट झाला आहे. आणि हा केक आपण बिना ओव्हन बनवणार आहोत. किती अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसा बनवायचा ते सांगणार. परफेक्ट मेजरमेंट सहित हा केक जर तुम्ही बनवला तर एवढा सॉफ्ट हा केक तुमचाही होईल. बघा, एकदम स्पंजी असा हा केक झालेला आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की करून बघा. कमी खर्चामध्ये स्लाइस केक मार्केटमध्ये आपण बेकरीवरती वगैरे घ्यायला गेलो तर केक स्लाइस केक खूप महाग पडतो. आणि घरी कमी खर्चामध्ये खूप चविष्ट तुम्हाला ज्या फ्लेवरमध्ये हवा आहे त्या फ्लेवरमध्ये तुम्ही हे स्लाइस केक बनवू शकता. आणि एकदा बनवलात तर मुलांनाही खूप आवडेल आणि घरच्या घरी कमी खर्चामध्ये केक बनवल्यामुळे आपल्यालाही खूप समाधान मिळतं. तर बघूया आपण आता हा केक कसा बनवायचा आहे ते. तर त्यासाठी बघा, एकदम बारीकवाली जी रवा असतो ना तो घ्यायचा आहे. तर एक कप मी इथे रवा घेतला आहे. जर तुमच्याकडे थोडा जाड असेल तर मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्या. त्यानंतर रव्याला बाइंडिंगसाठी आपण इथे पाव कप मैदा घेतो आहे. त्यामुळे रव्याला जे आहे छान बाइंडिंग येते. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत पिठी साखर. तर इथे अर्धा कप मी पिठी साखर घेतलेली आहे. एक कप रवा आणि पाव कप मैद्यासाठी. आता गोड तुम्हाला थोडं जास्त आवडत असेल तर थोडं जास्त घेतलं तरी चालेल. त्यानंतर इथे दोन चमचे भरून मी तेल घेतलेलं आहे. रिफाईंड ऑइल घ्यायचं आहे. कुठलाही बिना स्मेलवालं तुम्ही रिफाईंड ऑइल घेऊ शकता. त्यानंतर एक कप दूध घेतलेलं आहे. एक कप रव्यासाठी एक कप दूध घेतलेलं आहे. दूध थोडं थोडं मिक्स करत जायचं आहे. एकसाथ मिक्स नाही करायचं आहे. थोडं थोडं दूध मिक्स करत करत आपण हे मिक्सचर बनवून घ्यायचं आहे. कारण रव्याला रवा जो आहे तो दूध सोक करून घेतो. त्यामुळे एक कप रव्यासाठी आपण इथे एक कप दूध घेतलेलं आहे. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. या पद्धतीने जर तुम्ही केक बनवला तर एकदम सॉफ्ट आणि मॉइस्ट असा केक होईल. अजिबात फेल होणार नाही. तर बघा, आता अगदी उरलेलं सर्व दूध मी घालून घेतलेलं आहे. असं थोडं थोडं दूध घालून घ्यायचं. कारण रव्यावरतीही असतं की दूध किती प्रमाणात लागेल. तर आता जरी हे तुम्हाला बॅटर पातळ वाटत असलं तरी रवा आपण सोक करणार दूध आणि मग तो घट्टसर होत जाईल. त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मध्ये घुटळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत. आणि आपल्याला ह्याला अर्धा तास तरी भिजत ठेवायचं आहे कमीत कमी. म्हणजे दूध आहे जे रवा पूर्णपणे सोकून घेईल आणि सॉफ्ट होईल. तर आता ह्याला मी झाकून अर्धा तास असंच ठेवून देते. अर्धा तासानंतर बघा, मस्त आपला रवा हा जो आहे सोक झाला आहे. किती घट्ट झाला आहे बघा पहिल्यापेक्षा. एकदम रवा जो आहे व्यवस्थित फुलला आहे आतमध्ये. तर यामध्ये आता थोडे आपण इन्ग्रेडियंट्स ॲड करूया. ड्राय तर इथे मी दोन चमचे घालते मिल्क पावडर. ते छोटे छोटे पाउचेस येतात तेही तुम्ही घालू शकता. मिल्क पावडरमुळे छान टेस्ट येते रव्याच्या केकला. तर नक्की घालून पहा. नाही घातला तरी चालेल पण छान फ्लेवरसाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता मिल्क पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी हा पाव कप भरून फ्रूट क्रश घेते. पायनॅपल फ्रूट क्रश घेतलेला आहे. तुमच्याकडे जो फ्लेवर असेल तो तुम्ही घालू शकता. किंवा नाही तर मग तुम्ही जे ओरिजिनल रिअल पायनॅपल आहे त्याचे छोटे पीसेस करूनही घालू शकता थोडे साखरेमध्ये शिजून. त्यानंतर इथे मी दोन ड्रॉप्स बघा पायनॅपल इमल्शन्स घातलेला आहे. इसेन्स आणि कलर दोन्ही याचं कॉम्बिनेशन हे असतं. त्यामुळे इथे मी पायनॅपल इमल्शन्स घेतलेले आहे. याऐवजी तुम्ही पायनॅपल इसेन्सही घेऊ शकता. त्यानंतर इथे अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. बेकिंग सोड्याचं प्रमाण जास्त घेऊ नका. पाव चमचाच घ्या नाहीतर आपला केक जो एकदम हार्ड होईल. तर इथे त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा वरती दूध घातलेलं आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत मी गॅसवरती एक पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. कमी गॅसवरती एकदम लो गॅसवरती आपल्याला पातेलं प्रीहीट करून घ्यायचं आहे. कढई किंवा पातेलं ज्यामध्ये तुम्हाला केक हा बेक करायचा आहे त्यामध्ये तो बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. आणि त्यानंतर मी बेकिंग ट्रेलाही आधीच तयारी करून ठेवायची आहे. बटर पेपर लावून घेतलेलं आहे. बघा, हा मी चौकोनी बटर बेकिंग ट्रे घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही गोल असेल तो येऊ शकता. किंवा नाहीच तर मग कुकरचा डबा असतो ना त्यालाही बटर पेपर लावू शकता. किंवा बटर पेपर नसेल तर मैदाला बटर लावून त्यावरती मैदा सुका भरभरून तोही त्यामध्येही बेक करू शकता.
आता हा मी पूर्ण पटकन आपण सोडा बेकिंग पावडर वगैरे घातल्यानंतर जास्त वेळ काढायचं नसतो, हे आधीच सर्व तयारी करून ठेवायची आणि लगेचच आपल्याला केक बेक करण्यासाठी ठेवायचं आहे। त्यामुळे आधी तुम्ही बेकिंग पावडर मिक्स करायच्या आधी हा सर्व तयारी करून घ्या आणि नंतरच बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड करा। आता याला कवर करून आपण 30 ते 35 मिनटं बेक करण्यासाठी ठेवणार आहोत। तर साधारण 15 मिनटं झालेली आहेत मी केक बेक करायला ठेवलेला होता। त्यानंतर आता मी वरून इथे ड्रायफ्रूट्स ॲड करते आहे, कारण आपण आधीच जर ड्रायफ्रूट्स वरती घातले ना तर ते आतमध्ये जाऊ शकतात, म्हणून फक्त थोडं अर्धा सेमी सेट झाल्यानंतर आपण वरून ड्रायफ्रूट्स घालायचे। दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि खूप चविष्ट लागतो हा केक। तर हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण बघू तुम्ही जेव्हा हा केक तयार होईल त्यानंतर तुम्ही बघाल तर ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे खूप छान कलर आणि टेस्टी येते। आणि थोडेसेच मी टूटी फ्रुटीही घातलेले आहेत वरून। तर परत 35 मिनटं झालेली आहेत, आपण चेक करूया मस्त केकचा कलर पण किती छान आला आहे बघा। तर आपण चेक करून बघूया, अशी सुरी वगैरे तुम्ही काही किंवा टूथपिकही घेऊ शकता, पूर्ण आतपर्यंत घालून बघायचं आहे। एकदम क्लीन निघून आली आहे म्हणजे आपला केक तयार झालेला आहे। तर आता हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा, त्यानंतरच काढायचा आहे आपल्याला। तर हा बघा केक मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे, आता याला आपण काढून घेऊया बेकिंग ट्रेमधून। तर एखादी अशी प्लेट वरती ठेवायची आणि पलटी करून थोडंसं हलकंसं टॅप केलं तरी पण केक लगेच निघून येतो, कारण बटर पेपर लावलेला आहे। बटर पेपरऐवजी तुम्ही मैदा जरी लावला तरी तो केक लगेच निघून येईल। कुकरच्या डब्यामध्येही तुम्ही बेक करू शकता, बेकिंग ट्रे वगैरेची गरजच नाही, असं नाही की बेकिंग ट्रे नाही मी केक करू शकत नाही। केक बघा किती सॉफ्ट झालेला आहे, अगदी घरगुती साहित्यामध्ये झटपट होणारा हा केक नक्की बनून बघा। कट करतानाच तुम्हाला समजेल बघा किती सॉफ्ट आणि मॉइस्ट असा आपला हा केक तयार झालेला आहे। कधी कधी केक खाण्याचं मन होतं पण मग तो बाहेरून विकत आणणं खूप महाग पडतो, त्यामुळेच तुम्ही घरी बनवू शकता किती सोप्या पद्धतीने, खूपच चविष्ट हा केक लागतो। पार्टी वगैरे असेल त्यावेळेसही तुम्ही हे स्लाइस केक घरी बनवू शकता, मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता केक बनवून, मुलंही आवडीने खातील। आणि ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेलं आहे आपण आणि अगदी महाग साहित्य लागत नाही, कमी खर्चामध्ये तयार होणारा हा झटपट पायनॅपल स्लाइस केक आहे। तुम्ही फ्रूट क्रशऐवजी असाचही तुम्ही केक बनवू शकता किंवा याऐवजी तुम्ही माव्याचाही वापर करू शकता फ्रूट क्रशपेक्षा ऐवजी। तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका।